राज्यपालांच्या निर्णयाला आता हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. आदर्श प्रकरणात सीबीआय चौकशीला राज्यपालांनी परवानगी दिली होती. सी विद्यासागर राव यांच्या निर्णयाला आता अशोक चव्हाणांनी आव्हान दिलंय. मुंबई हायकोर्टात अशोक चव्हाणांनी या निर्णयाला आता आव्हान दिलेलं आहे. सीबीआय चौकशीला परवानगी जी आहे ती राज्यपालांनी दिली होती आणि आता याच निर्णयाला आव्हान जे आहे ते अशोक चव्हाणांकडून देण्यात आलं आहे. राज्यपालांच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणातली ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे. अशोक चव्हाण यांचं हायकोर्टात आव्हान आहे, त्यांनी आव्हान दिलेलं आहे. सीबीआय चौकशीला राज्यपालांनी परवानगी दिली होती. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या चौकशीला परवानगी दिली होती पण आता त्यांच्या याच निर्णयाला अशोक चव्हाण यांनी आव्हान दिलंय. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे क्राईम एडिटर सुधाकर काश्यप सध्या आपल्यासोबत आहेत. सुधाकर, आदर्श घोटाळा प्रकरणातला एक महत्त्वाचा अपडेट येतोय, तो म्हणजे अशोक चव्हाणांनी आता आव्हान जे आहे ते दिलेलं आहे हायकोर्टात. काय नेमकं घडलं? सानिका, आदर्श प्रकरणामध्ये सुरुवातीला अशोक चव्हाण यांच्यावरती आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भातली परवानगी दिली गेली नव्हती. मात्र सत्तांतर झाल्यानंतर नवीन राज्यपालांनी त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल चौकशीबद्दलचे सगळे परवानगी जे आहे ते प्रामुख्याने दिल्या होत्या. याच विरोधात आता अशोक चव्हाणांनी हायकोर्टामध्ये अपील हे केलेलं आहे, याचिका केलेली आहे. एकूणच की अशोक चव्हाण या प्रकरणातले 11वे आरोपी आहेत. 10 जणांना याच्या प्रकारात अटक झालेली आहे. अशोक चव्हाण जे ते 11वे आरोपी आहेत या सगळ्या आदर्श घोटाळ्यामध्ये या प्रकरणात आरोपपत्र देखील दाखल झालेले आहेत. काही लोकांमध्ये आरोपपत्र दाखल झालेलं आहे, काही लोकांवरती आरोपपत्र दाखल झालं नाहीये. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी जे काही सवलती दिल्या होत्या एफएसआय बद्दलच्या, त्याचप्रमाणे इतरही काही सवलती बद्दल दिल्या होत्या, याच अनुषंगाने त्यांच्यावरती सगळा आरोप ठेवण्यात आलेला आहे. एकूणच टेक्निकल मुद्दा सध्या आहे अशोक चव्हाणवरती आरोपपत्र दाखल करायचं नाही दाखल करायचं, याच अनुषंगाने सगळं जे प्रकरण जे ते सध्या रखडलेलं आहे. बरोबर. पण राज्यपालांच्या निर्णयाला आता हायकोर्टात अशोक चव्हाणांनी आव्हान दिलंय, काय नेमके याचे पडसाद उमटतात याचे अपडेट्स आपण घेणार आहोत. पण सुधाकर, थँक्यू व्हेरी मच या अपडेट्स बद्दल.